हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे उमेदवार आणि शिक्षक भरती संदर्भात विविध कमेंटमध्ये प्रश्न विचारलेले आहेत या सर्वांना उत्तरं देणे शक्य नसल्याने एकत्रित स्वरूपात सामायिक प्रश्नांचा समावेश करून हा व्हिडिओ या ठिकाणी आपण तयार केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं याच व्हिडिओमध्ये मिळून जातील त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका पाहूया सर्वप्रथम कविता पंडित मॅडम यांनी प्रश्न विचारलेला आहे सेकंड राऊंड कधी लावतील हे शासन याबाबत या ठिकाणी विचारणा केलेली आहे तर मॅडम याबाबत सेकंड राऊंडबाबत अपडेट घेतलं असता सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार आचारसंहिता संपल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसरा राऊंड राबवला जाणार आहे या दुसऱ्या राऊंडमध्ये यावरतीतील किंवा पहिल्या राऊंडमधील ज्या रिक्त जागा राहिलेल्या आहेत या रिक्त जागा त्याच पद्धतीनं इतर ज्या जागा आहेत या इतर जागासुद्धा या ठिकाणी विनामुलाखती ज्या काही संस्था असतील किंवा जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका असतील याबाबत राबवण्यात येणार रा आहे याबाबत अशा स्वरूपाचं अपडेट आहे त्यामुळे आत्ता सध्या तरी आचारसंहितेचा कालावधी संपेपर्यंत आपल्याला सेकंड राऊंडची वाट पाहावी लागणार आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा सुचेता पवार मॅडम यांनी विचारलेला आहे विथ इंटरव्ह्यू लिस्ट कधी डिस्प्ले होईल प्लीज रिप्लाय विथ इंटरव्यू लिस्टसाठी या ठिकाणी आपणाला प्रतीक्षा करावी लागणार आहे कारण आचारसंहिता संपल्यानंतर सेकंड राऊंड राबवला जाईल सेकंड राऊंड राबवल्या गेल्यामुळे या ठिकाणी त्या राऊंडमधील जे काही उमेदवार असतील हे उमेदवार या ठिकाणी विना मुलाखत टप्प्यासाठी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत त्यामुळे त्यामुळे विथ इंटरव्ह्यूची जी काही लिस्ट आहे ही लिस्ट सेकंड राऊंडनंतर लागणार आहे त्यामुळे ही लिस्ट तरीही साधारणपणे डिसेंबरमध्ये लागणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे सॉरी नोव्हेंबरमध्ये लागणार असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे कारण सद्यस्थितीला चालू आहे ऑक्टोंबर आणि ऑक्टोंबरनंतर या ठिकाणी ऑक्टोबर एंडिंगपर्यंत आचारसंहिता असेल इतर सर्व प्रक्रिया असेल ती होईल आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारणपणे सेकंड राऊंडची लिस्ट लागेल आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूची लिस्ट डिस्प्ले आपल्याला होताना दिसून येईल यानंतर पुढचे प्रश्न आहे पहा शेखर सर यांनी विचारलेला आहे एक एकशे छत्तीस टेट खुलाप्रवर्ग महिला एम ए बी एड इतिहासविषयी दुसऱ्या फेरीत काय संधी मिळेल सर नक्कीच सर खूप चांगला स्कोअर असल्यामुळं दुसऱ्या राऊंडमध्ये आपणाला संधी असणार आहे मात्र आपल्यासाठी किती जागा उपलब्ध आहेत आणि किती उमेदवार आहेत हे असणं किंवा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यानुसार तुम्हाला नक्कीच संधी मिळेल मात्र टेट स्कोअर चांगला असल्यामुळे संधी मिळण्याची चान्सेस भरपूर आहेत यानंतर पुढची कमेंट आहे मुंडे सर यांची आत्ता सध्या नंबर लागला आहे जिल्हा परिषद शाळेत पण जॉईन केलं नाही जर जागा आल्या या केसमुळे कास्टच्या तर चान्स मिळेल का आता सर सर्वात महत्त्वाचा या जागा कधी येणार या कास्टच्या म्हणजे जी, जी काही पन्नास टक्के पदभरती कपात केलेली होती ही कपात या ठिकाणी मागासवर्गीय पद पदं जी आहेत ही पदं एक परिपत्रक काढून कपात करण्यात आली होती पन्नास टक्केच भरण्यात आलेली होती आणि पन्नास टक्के पदं भरण्यात आलेली नव्हती आणि यानुसार यांचं मत असं आहे की सध्याच्या लिस्टमध्ये पन्नास टक्के पदं भरलेली असतानासुद्धा तुमचा नंबर लागलेला आहे आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये लागलेला आहे पण जॉईन केलेलं नाही तर मला वाटतं सर तुम्ही खरोखर कर जॉईन करायला हवं होतं कारण दुसऱ्या लिस्टमध्ये किंवा या केसचा निर्णय काय येईल हे सद्यस्थितीला कोणीही सांगू शकत नाही निर्णय लागला तर या पन्नास टक्के पदांसाठी नव्याने प्रक्रिया राबवली जाईल की याच प्रक्रियेत समावेश केला जाईल याबाबत सद्यस्थितीला कोणत्याही प्रकारचं अपडेट नाही त्यामुळे निश्चितपणानं खात्रीपूर्वक सांगता येत नाही मात्र एवढं मात्र नक्की जर नव्याने प्रक्रिया राबवली गेली म्हणजे पसंतीक्रम नोंदवून पन्नास टक्के पदे भरली गेली तर या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणाने यावेळी जिल्हा परिषदेना नंबर लागला होता म्हणजेच पुढच्या वेळेससुद्धा त्या पन्नास टक्के पदांमध्ये तुमचा नंबर लागेल मात्र ही प्रक्रिया कशी राबवली जाते हे खूप महत्त्वाचं असणार आहे सर यानंतर आपण पुढील कमेंट पाहूया प्लीज रिप्लाय सर या रिक्त जागा भरणार का पात्र उमेदवार नसतील तर दोन हजार अठराचे उमेदवार या ठिकाणी घेतील का मी टेट दिली आहे पण टी ई टीचे मार्क भरले नाहीत दोन हजार अठरा टी ई टी एक दोन पास आहे टेट एकशे सात मार्क आहे प्लीज रिप्लाय सध्या स्थितीला तरी मॅडम लक्षात ठेवा याचबरोबर अश्विनी मॅडमबरोबरच अस्मिता मॅडम यांनी सुद्धा हाच प्रश्न विचारलेला आहे आता या प्रश्नाचा नीट विचार केला तर दोन हजार अठरामध्ये जे टी ई टी परीक्षा उत्तीर्ण आहेत या उमेदवारांना सद्यस्थितीला नोंदणीला संधी न दिल्यामुळे किंवा या ठिकाणी या प्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही त्यामुळे सद्यस्थितीच्या भरती प्रक्रियेमध्ये दोन हजार अठरा टी ई टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांचा समावेश होणार नाही हे तितकंच सत्य आहे त्याबाबत अजून तरी समावेश व्हावा किंवा या याबाबत सद्यस्थितीला तरी कोणत्याही प्रकारचं अपडेट नाही मात्र भविष्यामध्ये या प्रकारचं जर काही सूचक अपडेट असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल मात्र जागा जरी रिक्त राहिल्या तरी दोन हजार अठरा टी ई टी उमेदवार जे आहेत हे टी ई टी उमेदवार या ठिकाणी घ्यायचे की नाही याबाबत निर्णय नाही यानंतर पुढं पुढील कमेंट आहे किंवा प्रश्न आहे दुर्गा मॅडम यांचा नमस्ते सर पैसा सर्टिफिकेट नसल्यामुळे जे रिजेक्ट झाले आहे त्यांना नियुक्ती मिळेल काय तर लक्षात ठेवा मॅडम या ठिकाणी ज्या नियुक्ती आपल्याला ज्या स्थापनेवर किंवा ज्या जागेवरती मिळालेल्या होत्या ते तुम्ही भरलेल्या माहितीच्या आधारे मिळालेल्या होत्या पोर्टलवरती जी माहिती तुम्ही अचूकपणे नोंदवलेली होती ती माहिती तुमच्याकडे त्या पद्धतीचे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं होतं त्यानुसार तुमच्याकडे ते डॉक्युमेंट सादर करावं लागेल तरच तुम्हाला नियुक्ती मिळेल अन्यथा या ठिकाणी ते सर्टिफिकेट तुम्हाला नसेल तुमच्याकडे तर नियुक्ती मिळणार नाही कारण त्या त्या अस्थापनेवरती त्या त्या जागेवरती तो निकष किंवा ते निकष पात्र करणारा उमेदवारच पात्र या ठिकाणी ठरणार आहे यानंतर पुढची कमेंट आहे अब्दुल रहमान खान सर यांची सर दोन हजार दहाचा स्टुडंट्सना कधी ऑर्डर मिळेल प्लीज रिप्लाय अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे पहा दोन हजार दहा साली जी सी ई टी झालेली होती या ई टीमध्ये उमेदवारांचे गुण वाढलेले होते आणि त्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात आलेली होती मात्र अद्यापही काही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि अशा या उमेदवारांना नियुक्ती कधी मिळणार असा विचारणा सातत्याने केली जात आहे पाठीमागेच या उमेदवारांनी या ठिकाणी उपोषण किंवा के आंदोलनसुद्धा केलेले होते निवेदनं दिलेली होती आणि त्यानंतर मात्र या उमेदवारांच्या बाबतीत प्रशासन पातळीवरून ही भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर किती पदं कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये रिक्त राहतात याचा अहवाल मागवण्यात आलेला होता तो अहवाल शासनाला प्राप्त झाल्यास त्या रिक्त ठिकाणी दोन हजार दहाच्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे मात्र ही सर्व प्रक्रिया केव्हा पूर्ण होते हे पाहणं गरजेचं असणार आहे सद्यस्थितीला तरी सर्व उमेदवार जॉईन झालेले आहेत त्यामुळे आचारसंहितेनंतर लवकरच आपणाला समजेल की कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये कोणत्या संवर्गाची किती पदं रिक्त आहेत त्या त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती मिळेल यानंतर अनुज राऊत सर यांनी प्रश्न विचारलेला आहे रिक्त जागा कधी भरणार पुन्हा प्रेफरन्स जनरेट होणार का सर ज्या काही रिक्त जागा असतील ह्या रिक्त जागा कधी भरणार आता त्याबाबत केव्हा निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पुन्हा रेफरन्स देणार का की याच उमेदवारामधून भरणार ते त्या त्या वेळेस अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहे सर अपडेट मिळाले की तुम्हाला नक्कीच कळवलं जाईल यानंतर सचिन सरांनी प्रश्न विचारला आहे सर परत टेट कधी होईल आत्ता कधी जागा निघतील मी एम एस सी मायक्रोबायोलॉजी आहे बी एड टी ई टी दोन पास आहे प्लीज प्लीज सांगा नऊ ते बारा चालते का प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज रिप्लाय नक्कीच सर मायक्रोबायोलॉजी या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला टेट द्यावी लागणार आहे आणि टेट सध्या तरी अपडेट नाही टी ई टी मात्र डिसेंबर जानेवारीमध्ये होणार आहे त्यामुळे टी ई टी या ठिकाणी जे उत्तीर्ण नसतील त्यांनी टी ई टी उत्तीर्ण करून घ्या त्याच पद्धतीने टेटबाबत मात्र सद्यस्थितीला अपडेट नाही अपडेट मिळाल्यास नक्कीच सांगेन यानंतर मनीषा मॅडम यांनी विचारलेलं आहे सर दोन हजार तेरापासून टी ई टी पास झालेल्यांना आधी संधी द्या त्यानंतर आत्ताची टी ई टी पास होणाऱ्यांचा विचार करा नाहीतर आमचा काय फायदा टी ई टी पास होऊनही टी ई टी निघतच राहील आणि आम्ही देतच राहायचं का खूप चांगला आहे असं न्याय खूप चांगला आहे असं त्यांचं मत आहे मॅडम आता याबाबत प्रशासन पातळीवरती काय भूमिका घेतली जाते त्यानुसार ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे त्यामुळे सद्यस्थितीला आपल्या हातामध्ये याबाबत काहीच नाही त्यानंतर आनंदी गावित मॅडम यांनी विचारले सर मला वाटले की या पन्नास टक्के मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जागा याच भरतीमध्ये भराव्या असे वाटते सर नक्कीच मॅडम सर्व उमेदवारांची मागणी आहे की पन्नास टक्के मागासवर्गीयांचे जे काही पदकपत केलेले आहेत या जागा याच भरतीमध्ये भरण्यात याव्या त्याबाबत कोर्टामध्ये याचिकासुद्धा दाखल करण्यात आलेली आहे आणि या याचिकेची सुनावणीसुद्धा सद्यस्थितीला औरंगाबाद खंडपीठामध्ये सुरू आहे त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय येईल त्याबाबत कोर्ट काय आदेश देतं त्यानुसार शासन काय भूमिका घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मात्र लवकरच आपल्याला याबाबत अपडेट मिळेल यानंतर विनोद सर यांनी या ठिकाणी प्रश्न केलेले कधी भरतील ह्या पन्नास टक्के जागा काय माहीत पात्र विद्यार्थ्यांची खिल्ली उडवणे सु चालू झाले आहे तर लक्षात येवं सर हे ये पन्नास टक्के पदभरती जे कपात केलेली होती याबाबत औरंगाबाद खंडपीठाचा काय निर्णय येतो या निर्णयावरती बरेचशी भूमिका अवलंबून असणार आहे या ठिकाणी जर या जागा भरण्याचे आदेश देण्यात आले तर नक्कीच या जागा भरल्या जातील सर निवड झाली त्यांना नियुक्तीपत्र केव्हा मिळणार आहे संस्थेवर लागलेले विद्यार्थी यांना नियुक्तीपत्र कधी मिळणार नव्हते वारासाठी प्लीज रिप्लाय असा संगीता मॅडम यांनी प्रश्न विचारला आहे तर लक्षात ठेवा मॅडम या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या बाबतीत लवकरच एक चांगला निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे आणि त्यानंतर तुम्हाला नियुक्तीपत्र आणि सर्व सर्व जे काही उमेदवार असतील सातशेच्या जवळपास उमेदवार आहेत सातशे एकाहत्तरच्या आसपास तर त्या सर्व उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे यानंतर हाय सर समजा एखादा उमेदवार एम ए बी ए डी एड आहे व नियुक्ती झेडपेच्या शाळेतील पदवीधर शिक्षक सहा ते आठसाठी झाले आहे तर त्याला वेतन श्रेणी कोणत्या असेल तर त्यांना बी एड स्केलची श्रेणी असणार आहे सहा ते आठसाठी असेल तर पदवीधर शिक्षक म्हणून झालेली असेल निवड आणि तर सहा ते आठची श्रेणी असणार आहे म्हणजे मानधन प्रतिमा हा आठ हजार असणार आहे रुपाली मोरे मॅडम यांनी सुद्धा सांगितले प्लीज रिप्लाय फॉर अबव त्यानंतर सर सेकंड विदाउट इंटरव्ह्यूची यादी कधी लागणार आहे प्लीज रिप्लाय या प्रश्नाचं उत्तरसुद्धा आपण अगोदरच दिलेलं आहे यानंतर गरगट्टे सर काय म्हणतात पहा सर पंचेचाळीस टक्के आणि पन्नास टक्केचं काय झाले नऊ ते बारा करिता महत्त्वाचे आहे तर त्याचा अंतिम निर्णय अद्याप आलेला सॉरी अंतिम निर्णय कोर्टाने आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून जी काही का भूमिका आहे ती भूमिका अजून स्पष्ट झालेली नाही शासन स्तरावरती याचा विचार सुरू असून पंचेचाळीस टक्के उमेदवारां पंचेचाळीस टक्के मार्क असणाऱ्या उमेदवारांना संधी देण्याबाबत कशा पद्धतीने संधी देता येईल याचा विचार सद्यस्थितीला सुरू आहे त्याबाबत अपडेट मिळाल्यास नक्कीच सांगण्यात येईल ऑल प्रोसेस डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकेल का सर प्लीज रिप्लाय असं प्रदीप सरांनी विचारलेलं आहे नक्कीच सर डिसेंबर एंडपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल असं खुद्द शिक्षण आयुक्तांनीच या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व शिक्षण आयुक्त असेल एन आय सीतील पदाधिकारी असतील अधिकारी असतील या सर्वांना या ठिकाणी ही प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे यानंतर आपण काल जो व्हिडिओ अपलोड केलेला होता या व्हिडिओमधील फर्स्ट व्ह्यूवर पाहूया त्याच पद्धतीने तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका विविध प्रश्न असतील तुमच्या शंका असतील तर जरूर कमेंटमध्ये कळवा त्याची उत्तरं नक्कीच मी पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करेन यानंतर काल जो व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्यामधील फर्स्ट व्ह्यूवर पाहूया काल जो व्हिडिओ अपलोड केलेला होता या व्हिडिओमधील फर्स्ट व्यूअर आहेत रघुनाथ कोचेकर सर अभिनंदन सर प्रणिता देवतळकर मॅडम यासुद्धा फर्स्ट युअर ठरलेले आहेत अभिनंदन मॅडम शेखर भाकरे सर हे सुद्धा फर्स्ट युअर ठरलेले आहेत अभिनंदन सर सुनील शिंदे सर यांनी नाईस पाठवले आहेत था, थँक्स सर समीर खान सर हे सुद्धा फर्स्ट युअर ठरलेले आहेत अभिनंदन सर आणि राम कोल्हे सर हे सुद्धा फर्स्ट युअर ठरलेले आहेत अभिनंदन सर असंच चॅनलवरती इंटरॅक्ट होत राहायला विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा त्याच पद्धतीने आवडल्यास नक्की चॅनलला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद